आषाढी एकादशी निमित्त यशवंत चौक कोपरगाव या ठिकाणी समर्थ ग्रुपच्या वतीने खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून सर्व विठ्ठल भक्तांना खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले आहे। प्रारंभी श्रीवसव अमलाडाव यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन आरती करण्यात आली। त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना खिचडी राजगिरा लाडू केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी भाऊसाहेब जाधव, प्रकाश शेळके, शुभम गवारे, योगेश जाधव, सागर जाधव, मयूर लचुरे, मनोज दर्पेल, संदीप लचुरे, स्वप्नील पवार, सोनू लचुरे, निलेश लचुरे, रवी लचुरे, सुमित गवारे, विकी पवार, प्रसाद लचुरे, संतोष खोसे, पिनू लचुरे, रवी कहार, तेजस हलवाई, सौरभ मुसळे, दिलीप लचुरे, राहुल कार, मनु भगत, गणेश हिंगमिरे, विदय दर्पेल, योगेश मोरे, तेजस आडाव आदी उपस्थित होते। आज आषाढी एकादशी निमित्त सगळं भक्त परिवाराला हार्दिक शुभेच्छा। आज विठ्ठलाची पूजा करून समर्थ ग्रुपतर्फे आज खिचडी वाटपाचा कार्यक्रम इथं घेण्यात आला। आषाढी एकादशी निमित्त आज समर्थ ग्रुपच्या वतीने विठ्ठलाची विठ्ठल महाराजांची पूजा करून त्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून खिचडी वाटप करण्याचा कार्यक्रम समर्थ ग्रुपच्या वतीने घेण्यात आला। गुंटुरायाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की या जगावर आलेलं कोरोनाचं संकट लवकरात लवकर जाऊ दे आणि या जगाच्या सर्व नागरिकांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंददायी आयुष्य दे आणि हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर जाऊ दे ही गुंटुरायाच्या चरणी प्रार्थना करतो। S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।